व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय गुरुजन आणि समोर उपस्थित सर्व श्रोतेगण हो, जेव्हा एक शेळी 100 वाघांचे नेतृत्व करते तेव्हा 100 वाघ सुद्धा शेळी सारखेच वर्तन करत असतात, परंतु जेव्हा एक वाघ 100 शेळ्यांचे नेतृत्व करतो तेव्हा 100 शेळ्या सुद्धा वाघासारख्याच लढतात। ब्रिटिशांच्या जुलूम आणि अन्याय सहन करत शेळी सारखी मानसिकता बनलेल्या भारतीयांच्या मनात अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ज्वाला ज्यांनी निर्माण केली ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक। म्हणूनच टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात। नमस्कार, मी आदित्य अशोक बागले, कुबेर हायस्कूल मसावद येथील इयत्ता 5वीचा विद्यार्थी। लोकांनी मान्य केलेले नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांची आज 102वी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने टिळकांबद्दलचे काही विचार मी आपल्यासमोर मांडणार आहे। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा अधिक गुन्हेगार असतो, म्हणूनच प्रथमतः अन्यायाविरुद्ध लढण्याची वैचारिक शक्ती लोकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे हे टिळकांनी अचूक ओळखले। सरकार करत असलेलं जुलूम जबरदस्ती याविरुद्ध टिळकांनी आपल्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांतून लेखन करून लोकांमध्ये वैचारिक क्रांती घडवून आणली। शिवजयंती व गणेश उत्सव सारख्या सणांना सार्वजनिक स्वरूप देऊन लोकांचे वैचारिक प्रबोधन घडवून आणले। पुण्यात प्लेगची साथ आटोक्यात आणण्याकरिता ब्रिटिश सरकारने जे अमानवी धोरण आखले त्याविरोधात टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा जहाल सवाल ब्रिटिश सरकारला विचारला। टिळकांच्या लोकांवर वाढता वैचारिक प्रभाव लक्षात घेता ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर देशातील पहिला राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, त्यामुळे टिळकांना तुरुंगात जावे लागले। परंतु सूर्याच्या तेजाला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकले जात नाही। तुरुंगात असतानाही टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला। हे असे असामान्य कार्य बघता टिळकांसारखे व्यक्तिमत्व जेव्हा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःला वाहून देतात तेव्हा साहजिकच जनतेला तो नेता आपल्यातला वाटू लागतो। लोकांपर्यंत आपले विचार कोणत्या शब्दात मांडायचे, लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर करून त्यांना चळवळीत कसे सामील करून घ्यायचे याचे हर हुनर टिळकांकडे होते। अधिवेशनात टिळकांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी अनेक लोक आपल्या लेकरा बाळासहित यायचे, तेव्हा टिळकांना मध्येच बैठकीतून बाहेर पडावे लागायचे। कामात खोळंबा म्हणून गांधीजी नाराजी व्यक्त करायचे तेव्हा टिळक त्यांना म्हणायचे, इतके वर्ष त्यांच्यासाठी काम केले त्यांच्या प्रेमाचा स्वीकार तर करावाच लागेल ना, यामुळे टिळकांचे लोकमान्य पण हे मान्य करावंच लागेल। मित्रांनो 1857 पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाला स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी 1947 साल उजाडावे लागले। या दरम्यान अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचा बलिदान देशासाठी दिला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या सिंहगर्जनेने सामान्य माणसाच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुरण भरणाऱ्या लोकमान्य टिळकांचे हे योगदान हे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे। अशा महान आत्मास त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी शतशः नमन करतो। जय हिंद, जय भारत।